भद्रावती शहरात बाहेरून आलेल्या आणि संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व्यक्तींपैकी 2 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बसस्थानक ते वापस किराणा स्टोअर मार्गाचा बाजूचा छत्रपती नगरचा परिसर सील केला आहे. गणपती वार्डात एक 22 वर्षीय युवक मुंबईवरून आला होता, त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. स्वॅब तपासणी झाल्यानंतर तो कोरोनाबाधित आढळून आलाय. तर मूळ फरीदाबाद शहरातील 53 वर्षीय व्यक्ती हरियाणामधून भद्रावती शहरात आला आणि बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये आढळून आलाय. त्याला सुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याची सुद्धा स्वॅब तपासणी करण्यात आली, त्यात तो कोरोनाबाधित आढळून आला आहे. हे दोघंही कोरोनाग्रस्त शहरात सापडल्याने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनाच्या रोगापासून दूर राहण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. काल भद्रावती शहरामध्ये जे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, ते दोन्ही रुग्ण बाहेरून या भद्रावती शहरामध्ये आलेला होता. एक हरियाणातून आणि दुसरा मुंबईवरून, एक 14 तारखेला आणि दुसरा 22 तारखेला. दोघंही इथे आल्यानंतर त्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या. दोघंही जण एक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होता आणि दुसरा टप्प्यावरती एका हॉटेलमध्ये होता. ते दोघंही काल पॉझिटिव्ह निघालेले आहे. हे दोन्ही जे लोक आहे हे शहराच्या बाहेरून आलेले आहे आणि ते बाहेरच ठेवण्यात आले होते. त्यामुळे भद्रावती शहरातील नागरिकांना यांच्यापासून कोणतीही भीती नाही. तरी पण मी भद्रावतीकरांना आव्हान करतो की त्यांनी मास्क वापरल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नये आणि सोशल डिस्टन्स ठेवावं.